बटाट्याचे काप किंवा सुरणाचे काप आपण नेहमीच करतो, पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे कच्च्या केळ्याचे काप। ते पण झटपट होणारे, खूप क्रिस्पी आणि खूप अफलातून लागतात। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। नमस्कार, मी विनायक गायकवाड आणि तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण करतोय कच्च्या केळ्यांची कापं। तुमच्या घरी जर पाहुणे आले असतील आणि तुम्हाला तुमच्या ताटाची शोभा वाढवायची असेल आणि तोंडी लावायला काही हवं असेल, तर हे कच्च्या केळ्यांचे काप एकदम परफेक्ट ऑप्शन आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। पण त्याआधी ही रेसिपी कशी करायची लगेचच बघूया। तर इथे आपण असं कच्चं केळं घेतलेलं आहे। या कच्च्या केळ्याचा वरनं डेट मी कापून घेतलेला आहे आणि ह्या ज्या साली आहेत त्या साली आपण सुरीच्या साह्याने अशा अलगदरीत्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। सो इथे केळ व्यवस्थित मी सोलून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता साईडला मी थोडं पाणी ठेवलेलं आहे। लगेच आपण केळ्याचे काप करणार आहोत आणि हे काप आपण पाण्यात ठेवायचेत जेणेकरून हे केळ काळं पडणार नाही। सो आपण एकदम असे बारीक लांबट काप करून घ्यायचेत, चपटे काप करायचेत, म्हणजे आपल्याला तळताना खूप छान तळता येणार आहेत आणि व्यवस्थित ते क्रिस्पी होणार आहेत। सो तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित असे उबट काप त्याचे करून घेतो आहे। कच्चं केळं असल्यामुळे थोडं हार्ड असतं, सो व्यवस्थित तुम्ही ते कट करून घ्या। सो तुम्ही बघू शकता असे चपट्या कापा किंवा अशी कापं मी करून घेतलेली आहेत आणि लगेचच आपल्याला हे पाण्यामध्ये डिप करून घ्यायचे आहे। सो अशा प्रकारे सगळी कापं मी करून घेतलेली आहेत आणि व्यवस्थित पाण्यामध्ये ठेवलेली आहेत। पाण्यात ठेवल्यामुळे ह्याचा जो चीक असतो तो पण निघून जातो, म्हणजे खाताना तो आपल्याला लागत नाही। सो आता हे आपले कापं रेडी झालेली आहेत। आता आपण याचं मॅरिनेशनची कृती बघूया। तर कच्च्या केळ्यांचं जे आपण मॅरिनेशन करणार आहोत त्याची तयारी करून घेऊया। त्यासाठी इथे मी एक पसरट ताट घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला काय करून घ्यायचं आहे, हळद घालून घ्यायची आहे। जनरली असं पसरट ताटच आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला मसाला मिक्स करण्यासाठी खूप मदत होते आणि हाच मसाला केळींना लावायला पण खूप सोपं जातं। सो हे असं पसरट ताट आपल्याला घ्यायचं आहे, हळद घालून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आपण तिखट घालून घ्यायचं आहे, धणेजिरा पावडर ॲड करायची आहे, त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर थोडी ॲड करायची आहे, चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आलं लसूण मिरची कोथिंबीरची हिरवी पेस्ट आहे माझ्याकडे, ती मी एक चमचा याच्यात घालणार आहे। थोडंसं तेल घालणार आहे आणि हाताच्या साह्याने आपल्याला हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करून ह्याचं ओलसर पेस्ट किंवा ओलसर वाटण करून घ्यायचं आहे। जनरली हे मॅरिनेशन आहे ते आपण कच्च्या केळ्यांना लावू शकतो। तर इथे मी पाण्यामध्ये काढून घेतलेली कच्च्या केळ्यांची कापं घेतलेली आहेत। आता त्याला हा मसाला आपल्याला असं व्यवस्थित लावून घ्यायचा आहे, म्हणजे काय होणार आहे सगळी केळी जी आहेत कच्ची केळी ती व्यवस्थित आपली मॅरिनेट होणार आहेत। सो अशा प्रकारे मी काय करणार आहे, सगळ्या केळ्यांना आय मीन सगळ्या स्लाइसेसना हा मसाला मी लावून घेणार आहे आणि मग आपण ते फ्राय करणार आहोत। फ्राय करताना आपल्याला एक वेगळं डिप तयार करायचा आहे किंवा वरचा कोट रेडी करायचा आहे, तो सुद्धा आपण करून घेऊया। सो मी पहिले काय करतो, सगळ्या केळी मॅरिनेट करून घेतो आणि मग मी तुम्हाला पुढची कृती दाखवतो। सो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता सगळी कच्ची केळी मसाल्यांमध्ये मी व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलेली आहे। आता आपण त्याचं वरचं क्रिस्पी कव्हर करणार आहोत। त्यासाठी इथे मी एक ताट घेतलेलं आहे किंवा छोटी प्लेट घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला थोडा रवा घालायचा आहे। सो तुमचं हे जे कोटिंग आहे, तुम्ही किती केळ्याचे काप करणार आहोत त्याप्रमाणे तुम्ही हे कोटिंगचं प्रमाण डिसाईड करू शकता। थोडाच रवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी तांदळाची पिठी ॲड करणार आहे। त्याच्यानंतर थोडी हळद घालणार आहे, थोडं तिखट घालणार आहे। तिखट आपण ऑलरेडी मसाल्यांमध्ये घातलेलं आहे मॅरिनेशनमध्ये, हे फक्त वरच्या कवरसाठीचं तिखट आहे। त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर घालणार आहे, थोडं मीठ घालणार आहे। मीठसुद्धा आपल्याला बेतानीच घालायचं आहे कारण मॅरिनेटमध्ये मीठ आहे, हे मीठ फक्त वरच्या कवरसाठी आहे।
आणि हाताच्या साहाय्याने हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सो केळीसाठी हा वरचा कोटिंगचा मसाला आपला रेडी झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एक पीस घ्यायचा आहे केळीचा जो आपण मॅरिनेट करून घेतलेला आहे. त्या कोटिंगमध्ये आपल्याला व्यवस्थित त्याला कोट करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळ्या साईडनी हा मसाला त्या केळीला कोट होईल. दोन्ही साईडनी सेम कृती आपल्याला करायची आहे, व्यवस्थित कोट करून झालं. सो तुम्ही बघू शकता व्यवस्थित कोटिंग दिसतंय, दोन्ही साईडनी व्यवस्थित मसाला कोट झालेला आहे. अशा प्रकारे मी काय करणार आहे, सगळे केळीचे जे काप आहेत ते व्यवस्थित कोट करून घेणार आहे आणि मग आपण त्यांना शॅलो फ्राय करून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता सगळ्या केळ्यांना मी व्यवस्थित कोटिंग दिलेलं आहे, दोन्ही बाजूनी व्यवस्थित हा मसाला कोट झालेला आहे. आता आपण यांना शॅलो फ्राय करून घेऊया. तर केळ्याची कापं शॅलो फ्राय करण्यासाठी इथे मी पॅन घेतलेला आहे, त्यात तेल देखील घालून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता एक एक स्लाइस आपण फ्राय करून घेऊया. तुम्ही बघू शकता एकदम मच्छीच्या तुकडीसारखी ही स्लाइस दिसते आणि खायला पण तितकीच सुंदर लागते. दोन्ही साईडनी आपण त्यांना व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी सगळ्या स्लाइसेस फ्राय करून घेणार आहे. तर केळांची कापं आपली झालेली आहेत, एक साईड झालेली आहे. आता आपण त्यांना फ्लिप करून घेऊया, पलटी करून घेऊया. तुम्ही बघू शकता एकदम खरपूस आणि खूप सुंदर आणि क्रिस्पी दिसतात ही कापं. सो अशा प्रकारे आपण काय करूया, सगळी ही कापं जी आहेत ती आपण पलटून घेऊया आणि मग ही कापं खायला रेडी आहेत. तर कच्च्या केळांची कापं रेडी झालेली आहेत. तुम्ही बघू शकता एकदम तोंडाला पाणी सुटतंय, अगदी मच्छीची तुकडी कशी आपण तळतो तसे हे दिसतात. तर गरमागरम आपण हे केळींचे काप सर्व्ह करून घेऊया. तुम्ही बघू शकता दिसायला खूप सुंदर दिसत आहेत. सो अशा प्रकारे आपण ही केळींची कापं सर्व्ह करूया. सो मस्त फिशच्या प्लॅटरवर आपण ही केळ्यांची कापं सर्व्ह केलेली आहेत. यावर आपल्याला फायनल टच म्हणून थोडा चाट मसाला स्प्रिंकल करायचा आहे. चाट मसाला स्प्रिंकल केल्याने ह्याची चव अजून वाढणार आहे आणि वरनं बारीक चिरलेली आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे. सो अशा प्रकारे कच्च्या केळ्यांची कापं रेडी झालेली आहेत. तर बघितलं मित्रांनो अशी कुरकुरीत गरमागरम कच्च्या केळींची कापं रेडी झालेली आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि त्याच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला सुद्धा व्हिजिट करा, त्याच्या हँडल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर चला आता तुमची रजा घेतो, पुन्हा भेटूया पुढच्या अशा इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.